त्याच्यानंतर दोन तासाच्या मध्ये सापडला ती गाडी मागे पुढे करण्यात आणि त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करून मग बाहेर पडला. गुंडे तो शांत हो जाएंगे, गोली गोली मारी ऐसा जब वो धक्का दिया तो हमारे पास पिस्तौल नहीं था, तुमने जान से मारने की कोशिश की. कुछ चिंता नहीं करने का, हाँ कुछ भी इमरजेंसी एडमिशन करवा के वहाँ रिपोर्ट भेज दिया ना बीजू ऑफिस में, तुरंत मिला होगा इसका ये एडमिशन का क्या स्थिति है. हाँ हो गया ना, जो भी आएगा बता दे. इसके घर वाले तो बताई थे कि मेरे आलू बोला इस लोकेट इतने बस बताइए कितने बंद था. हार्ट रेट वगैरह ठीक चल रहा है सर? जीतेंगे आप, अपन जिंकना. माझ्या ट्रेनिंग नसता तर मी आला असतो तुमच्या सोबत, पण अनफॉर्च्युनेटली माझी ट्रेनिंग होती चालू गिरते हैं सह सवार ही मैदान जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आमच कुठे ही कमतरता पड़त नहीं, पण जेव्हा गुन्हेगार खतरनाक असतात, जेव्हा परिस्थिती विषम असतात, तेव्हा आम्हाला डेंजरचे समोर जावा लागतो आणि त्यावेळेस आपण घाबरत नाही हे शुभम कदमने पण दाखवून दिलेले आहे. आणि यापूर्वी याच टीमने माझ्यासोबत दुसऱ्या ठिकाणी पण असंच करून दाखवलेलं आहे. घायल झालो म्हणजे हारलो असा नाही आहे, घायल होऊन जर आपण जिंकलो तर हे महत्त्वाचं आहे. आपण कायदेचं पालन करतो आहे, आपण सर्व काही मानवाधिकार राखून पण आपण गुन्हेगारांना जेरबंद करू शकतो हे दाखवून देतो आहे. आपल्याला माहीतच आहे की यापूर्वी कसावला जिवंत पकडले तरच समजलं आम्हाला की पाकिस्तानचं कट करस्थान यामध्ये होता. तसेच जेव्हा आपण गुन्हेगाराला जिवंत पकडतो तेव्हा त्यांचे पाठीमागे कोण आहे, कोणकोण गुन्हेगार आहे आणि कायदेशीररित्या योग्य शिक्षा त्यांना मिळवलं जाऊ शकतो, त्यांना मिळवून देऊ शकतो हे आपण दाखवू शकतो. माझे संविधानावर राज्यघटनावर कठोर निष्ठा आहे, पण अशी जर घटना झाली आणि वेळ भासला तर कमन्सरेट फोर्सचा योग्य बलाचा प्रयोग नक्कीच केला जाईल. यावेळेस पण केला जाऊ शकले असते, मागील वेळे पण केला जाऊ शकलं असतं, पण आपण संयमाने वागतो आहे. हा संयम सुटू शकतो जेव्हा परिस्थिती आणखीन डेंजरस होईल. स्पष्टपणे सांगतो की आम्हाला गर्व आहे शुभम कदमचा की त्याने एवढ्या हिम्मतीने ते अत्यंत वेगाने गाडी परत घेऊन जात असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, थांबवला आणि त्यामुळे त्याने मारण्याचा प्रयत्न केला ते गुंड्यांची टोलीने. आणि हा जे दरोडेखोरांची टोली आहे देवास मध्य प्रदेशची, हे टोळी जे आहे हे असाइनमेंट हायजॅकिंग करतात. असाइनमेंट रस्त्यावर दोन गाडी लावून, दोन टेम्पो लावून त्यांना एक प्रकारचे किडनॅप करतात, गाडीमध्ये फिरवत असतात, माल घेऊन दुसऱ्या ठिकाणी सोडतात, माणसाला दुसऱ्या ठिकाणी सोडतात आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे हथियाराचा वापर करतात. पण यावेळेस तो सापडला आमचे ताब्यात आमचे लोकांना आणि यवतमाळ पोलीसच्या इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाला होता. मी ट्रेनिंगमध्ये आहे त्यामुळे मी येऊ शकलो नाहीतर मी पुनश्च नेतृत्व केला असता. घायल हुआ तो हारा नाही हूँ, जंग अभी जारी है और जीत जरूर मिलेगी और मिल रही हमें. धन्यवाद.
त्यामध्ये आतापर्यंत तर नाही आहे, आतापर्यंत असा काही झालेला नाही, कारण फायर झालेलं नाही, ते पळून जात होते आणि त्यामुळे आपण खूप नियोजनरित्या केली आहे. जेव्हा एक टोलनाका पार झाला, दुसरा टोलनाकामध्ये तोच गाडी येतो आहे काय, गाडी तोच आहे काय, हे सर्व गोष्टी आपण खात्रीशीर करून त्याच्या ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. तेल तरी पण त्याने फेकून दिले असावेत, आपल्याला तपासावा लागेल आणि त्याचे विचारपूस करावा लागेल, कारण जेव्हा पकडले गेले तेव्हा त्यांच्याकडे हत्यार नव्हते. बक्षीस जेवढा संपूर्ण असतो, आमचं 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे, जे अत्यंत हिंमतीने ज्याने काम केलेलं आहे, जे घायल झालेले आहे कदम, त्यांच्यासाठी शुभम कदमसाठी आपण गॅलंट्रीचा प्रस्ताव पाठवणार आहोत आणि त्यांना 25,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करतो आहे आणि बाकी लोकांना 5,000 रुपये.